देशात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे विदर्भात सुद्धा आता अचानक हवामानात बदल झाला असून पंधरा ते अठरा मार्च पर्यंत हलका मध्यम तर कुठे वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे देशात अवकाळी पावसाचे संकट पुन्हा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे याच अवकाळी पावसाचा पुन्हा डबघाई झालेल्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे विदर्भात येणाऱ्या पंधरा ते अठरा मार्च दरम्यान काही भागात तुरळक आणि मध्यम तर काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती विभागाला बसण्याची शक्यता असून सोळा आणि सतरा मार्चला गारपीट होण्याची शक्यता आहे सत्तावीस मार्चपर्यंत हा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे